सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी इथल्या एका बासष्ट वर्षीय रुग्णावर सहा महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनीत तीन स्टेंट बसवण्यात आल्या होत्या मात्र त्यातील एक स्टेंट रक्तवाहिनीत कॅल्शियम साचल्यानं बंदच होती त्यामुळं रुग्णाला त्रास होत होता या रुग्णावर कोल्हापुरातील सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आलं सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी इथला बासष्ट वर्षीय रुग्ण कोल्हापुरातील सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता त्याच्या छातीत दुखत होतं तसंच धाप लागून श्वास घ्यायला त्रास होत होता या रुग्णावर सहा महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातच अँजीओप्लास्टी करून तीन स्ट्रेंट बसवण्यात आले होते तरीही त्रास होत असल्यानं डॉक्टर सचिन पाटील यांनी या रुग्णाची अँजिओग्राफी केली असता तीनपैकी एक स्ट्रेंट बंद असल्याचं आणि अर्धवट उघडल्याचं निदान झालं या रुग्णाच्या हृदयाच्या नळीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं ती स्ट्रेंट बंद राहिली होती अशा प्रकारच्या रुग्णाला बायपासचा सल्ला दिला जातो पण सचिन पाटील यांनी बायपास टाळून अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला बंद पडलेली स्ट्रेंट रोटॅबिलेशन आणि आयव्हीएल तंत्रज्ञान वापरून दूर करून नवीन स्ट्रेंट बसवण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर सचिन कुंभार डॉक्टर विकास बामणे यांचं सहकार्य लाभलं स्टेंट अबलेशन नावाचं एक तंत्रज्ञान असतं ज्याच्या साह्याने आपण तो जो बंद झालेला स्टेंट आहे त्याला तिथून काढतो आणि मग आय व्ही एल तंत्रज्ञानाने ते कॅल्शियमला सॉल्व्ह करतो ज्याचं मूळ कारण होतं आणि मग नवीन स्टेंट बसवतो तर ह्या सगळ्या तंत्रज्ञानाने आणि अनुभवाने ते, ते शक्य झालं आज पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो एकदम उत्तम स्थितीत आहे त्याचे पॅरामीटर्स वगैरे हो सगळे एकदम छान आहेत आता आणि भविष्यात पण त्याला प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतंय